नमस्कार मंडळी, माझं नाव प्रकाश, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला मळेगाव इथून विष्णू शिर्के यांनी कॉल केला होता. त्यांच्याकडे साप आलेला आहे. त्यांच्या कंस्ट्रक्शन साईटवरती हा साप खड्ड्यामध्ये पडलेला आहे. त्याला आपण रेस्क्यू करण्यासाठी तिथे जाणार आहोत. तर चला मग आपण मळेगाव या गावामध्ये भेटूया. या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपण कंस्ट्रक्शन साईटवरती जाऊन तो साप पाहणार आहोत. तिथे पोहोचल्या समजले की तो साप खड्ड्याच्या बाहेर दुसरीकडे निघून चालला होता. तर त्याला रेस्क्यू करण्यासाठी थोडी धावपळ झाली. त्यामध्ये आपला हुक गाडीवरतीच राहिला, तरीही आपण त्याला शेफ्टीने पकडून ठेवलं जेणेकरून तो दुसरीकडे किंवा दुसऱ्या अडचणीमध्ये जाऊ नये म्हणून. तुम्ही बघत असाल कशा प्रकारे सापाला रेस्क्यू केलेलं आहे, म्हणजे पकडून ठेवलेलं आहे, आणि कोणत्या प्रकारचा त्रास सापाला झालेला नाही आहे. सापाला जर एखादा त्रास झाला असता किंवा आपण पकडलंय याचा जर त्रास सापाला असता, तर साप चिडून पुन्हा फन उगारून आपल्यावरती धावण्याचा प्रयत्न केला असता किंवा फुतकार टाकली असती. तर आपण या सापाला बॅगमध्ये पॅक करणार आहोत. बॅगसुद्धा आपली बाजूलाच राहिली आहे, कारण की घाईघाईमध्ये हा साप खड्ड्याच्या बाहेर निघून दुसरीकडे जात होता. त्यामुळे बॅगसुद्धा आपली गाडीवरतीच राहिली होती. ती व्यवस्थित तिथे लावायला सांगितली मित्राला. खाली लाव, खाली लाव ना, पूर्ण पूर्ण टेकव ना, तिला पूर्ण टेकव खाली जमिनीला. हा बस बस, खाली वरती परत लावून ठेव, परत लावून ठेव. माती गेली त्याच्यात, माती गेले. हा व्यवस्थित लाव, बस सोड. मित्रांनो, आपला रेस्क्यू कंप्लीट झाला आहे. हा साप जाता जाता राहिला, आपण याला रेस्क्यू केलेला आहे. याला थोड्या वेळात आपण रिलीज करणार आहोत. आपणपैकी एक मुख्य विषारी साप आहे, सेकंड नंबरला येतो हा साप. चावल्यानंतर माणसाला तातडीनं दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. गवळ्याकडे नेता कामा नाही. पहिल्यांदा आपल्या सरकारी दवाखान्यात न्यायचं आहे चावल्यानंतर, ठीक आहे. माणसाला घाबरवायचं नाही आहे, त्याला भीती द्यायची नाही का बघ चावलाय साप, मीठ घे, हळद घे, तुला चव लागते का बघ, कडू लागते का बघ, असं करायचं. आणि त्या पेशंटला डायरेक्ट दवाखान्यात न्यायचं आहे. हलगर्जीपणा करायचं नाही, लगेच दवाखान्यात न्यायचं आहे. आणि कोणी साप मारला नाही त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा.